बची होती अगाही। नमस्कार मंडळी, नमस्कार। या अहो आमच्या या चिंचगाव, माफ करा, चिंचनूर या गावात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बरं का। अहो आमचं गाव आहे 2000 लोकवस्तीच। आता अहो गावाची शहराची काय ओळख असते हो, म्हणजे तिथली माणसं, संस्कृती, इतिहास, अस्मिता का अजून काय। आता याच गावाचं आमचं उदाहरण घे की अहो हे चिंचोळी गाव म्हणजे चिंचनूर, आधीच चिंचोळी। आधी हे गाव तुम्हाला सांगतो मराठी माणसांचं, म्हणजे हे पक्क मराठी गाव होत, पण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादात सध्या तरी हे गाव कर्नाटकच्या नाकाशात दिसतंय। आता ज्या गावात मराठी भाषिकांचं मोजकच उम्र शिल्लक राहिल्यात, त्या गावाचं मराठी चिंचोळी हे नाव बदलून त्याचं झालंय चिंचनूर। या गावानं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची लई आंदोलनं बघितल्या। त्या संघर्षाची, त्या इतिहासाची चालती बोलती गाथा आणि मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू म्हणजे शंकरराव, म्हणजेच तात्या रांगडे पाटील। आज तुझं अस्तित्व या भागात आहे, पण तो दिवस दूर नाही ज्या दिवशी या गावामध्ये माझ्या महाराष्ट्राचा भगवा फडकल। जय महाराष्ट्र। अरे बाप रे, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। दांडग्या झाले की तुम्ही? कुठे हिंडायला निघाल्या सार्या? आई खायला घालतीय। अग सोयरा, खाली उतर, उतर, उतर खाली। आजोबासनी जाऊ दे बाहेर। माझे आजोबा नाहीत काही, ते माझे पप्पांचे आजोबा आहेत। या ओढा भात आमच्या सोयराला। अग दोन माणसांचा भात आहे त्यो। अग बाई ध्यानातच आलं नाही माझ्या, नेहमी सारखं। आता कमी करते। सोयरा हे घे, आजीकडे जा आणि भात कमी करून आण। हा आजी। लेकराच्या जीवाला सकाळ सकाळ काय चालतंय काय नाही हे मी कळत नाही बाई। हे घे शिराचा आरतीला। निहारी नाही करायची ना? आल्यावर करतो। ते आपल्या रमेशने गावात नवीन दुकान उघडलंय ना, तिकडे जाऊन येतो। बोलवलंय का तू मसनी? नाही म्हणजे आमंत्रण बिमंत्रण काय आलं नाही नव म्हणून म्हणलं। राहिला असेल गडबडीमध्ये आणि बोलवायला कशाला हवं? अरे आपल्या गावातला एक मराठी माणूस नवीन दुकान उघडतोय तर जाऊन त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्यायलाच पाहिजे। नुसती थापच द्या आणि या परत, नाहीतर नेहमी सारखं भांडत बसशील। मराठी कन्नड, मराठी कन्नड। बघा आम्ही काय करायचं आणि काय नाही याचा सल्ला देण्यापेक्षा घरामध्ये नवरा लोळत पडलाय ना त्याला सांगा। त्याच सूर्य उगवला नसला हे बघा आले। दादा जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र म्हणलं म्हणून आम्ही गोड बोलणार नाही तुझ्याशी। धाकट असून शेतात राबतोय तुझा भाऊ अर्जुन आणि तू उडावरती सूर्य आला तरी लोळत पड। तात्या उशीर व्हायलाय, निघा तुम्ही, चल रेच्या आधे ते। जास्त लाड नका करू, कधीतरी अंगलट येईल। कोण तुम्ही, कोण पाहिजे? पैसे आणि तुमचा तू थोरला नातू प्रताप। पैसे घेतले ते याज आणि त्यांनी, आणि आता मुदत संपत आली तरी परत द्यायचं नाव नाही। ए बोलव रे त्याला, थांब थांब, आम्हाला आमचं पैसे पाहिजेत, नाहीतर नाहीतर काय?
नाहीतर ए उचलारते गंगाळ ए त्याला हात नाही लावायचं त्याला हात नाही लावायचं नाही असं करू नका सा पाया पडते मी तुमच्या माझं पोरग तसं नाही बघा लई हुशार आहे त्यो धंद्यात थोडी खोट आली मुन तुमचं पैन पै परत करील त्यो बघा थोडी मुदत जरा वाढवून दिली तर उपकार होतील साहेब हे बघा शारदाताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही लई कष्टाने यो संसार चालविलाय तुमचा तो पोरगा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आमचा आणि आज मी रिकामी हाताने जायचो नाही बघा काहीतरी घेऊन जाणार हे घ्या रे ते त्याला हात लावायचं नाही आमच्या पणग्यापासून वाड्यात येते गंगाळ मग आमचं पैसे द्या किती द्यायचेत ते मुद्दल राहू द्या आणि ते याचं 5,000 आहेत ते तरी द्या आज 5,000 हे ठेवा बाकीचं संध्याकाळ देतोय हा या ठीक आहे चला रे तुमच्या औषधाचं पैसा होत ते तात्या औषध परत आणता येईल सुनबाई पुण्यास आबरू जाण्यापेक्षा औषधाविना जीव गेलेला बरा तात्या पुन्हा सहज संध्याकाळी पैसे देऊ कशाच्या जीवावर बोललायसा तो नवीन भाडेकरू होते की नाही त्यात करू काय तरी जोडणार आणि त्याच्यापेक्षा मी अर्जुना त्याच भुईंगमुख विकून पैसे घेऊन येईल माझा अर्जुनावर जास्त विश्वास आहे होतय काहीतरी बघ हात जोडायचं ते देवासमोर अहो मी माणूस आहे साधा माणूस नी रे मराठी मनशापा नंतर कन्नड मनशा की नी साय मारदी अहो कन्नड असू दे नाही तर मराठी असू दे शेवटी माणूस हा माणूसच असतो ना ही माती हे शेत कन्नड किंवा मराठी करत नसते अहो या निसर्गाला भाषा नसती त्याची त्याची वेगळीच भाषा असते नीन दोड साय आहे अहो उपकार कसलं माणूस की म्हणा चला येतो उशीर व्हायला पीठ बेगी बेगी येली ना अहो यंदा भुईमुगाचं पीक सोन्यासारखं आलंय अहो त्याचाच भाव ठरवायला चाललोय सोन्यासारख्या भुईमुगाला भाव बी सोन्यासारखाच मिळवणार चला येतो हा आज भुईमुग इकणार म्हणजे इकणार आणि ते बी सोन्याच्या भावानच राघवेंद्र पोकट नूर हे तरी ओके झालं बघा बेगा बेगा मांडरे साहेब भरता येत रे बेगा आज पण लेट येणार वाटत चिरंजीव बार नन्न मग इली बा अरे आज तरी लवकर यायचं म्हणतो मी आईच्या पोटातून बाहेर आला ते पण 10व्या महिन्यात शाळेत ऍडमिशन लेट सकाळी उठायचं लेट दुकान उघडायचं लेट आप्पा 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 शेवटी तू मग त्याच पोरगा ह्या सांभाळू ना तेच बघतो मी टाकू आप्पा मरजाला आणल्या सर वा
साहेबान कस सगळं पांढरं शुभ्र नॅपकिन लागत सगळं चकाचक जरा जरी इकडे तिकडे झाला तर साहेबांचा समोर जो असेल त्याचा फाईल क्लोज. अयो डेंजर आलो वा डेंजर आला डबल डेंजर. आता कालचा स्टाफ नुसता तळा तळा कापतो सगळं कस सरळ म्हणजे सरळ. अयो अप्पा तुमच्या नावाची पाटी लागली उलटी. एक मिनिट तो या नेम प्लेट सारखं सरळ उभं राहा म्हणजे झालं. गपरे बर तर जाऊ दे. तुला साहेबांसाठी मी घर भाड्याने बघायला सांगितलं होतं ते बघितलं. तात्या रांगडे पाटलांच्या घरात केली सोय. अरे गावात तुला दुसरं घर सापडलं नाही का म्हणतो मी. आप्पा आप्पा मला सांगा गावात दुसरी जागा आहे काय. एखादं गेस्ट हाऊस तरी तुमचं ते सर्किट हाऊस म्हणजे भूत बंगला आहे भूत बंगला. तात्या रांगडे पाटलांच्या घरात सोय केली कारण अर्जुनला पैशांची नड आहे. तुला भूक लागली काय रे. या का आप्पा आज तू माझी नोकरी खाणार. अरे त्या तात्यांचा कन्नड माणसावर राग. त्यात आपला साहेब कन्नड कडक ऑफिसर. अरे एका म्यानात दोन तलवार राहणार कसं म्हणतो मी. आप्पा असा आपण विचार नाही करायचा. आता मी आणि अर्जुन जिगरी दोस्त आमच्यात तरी कुठं पडतंय सगळं. पण आमचं जमलं नव तसं त्यांचं पण जमलं की आप्पा प्रयत्न केला की देव पण सापडतोय बघा. अरे एक वेळ देव सापडेल बघा. पण तात्याचं साहेबांबरोबर पटणार नाही. तात्याचं कन्नड माणसाला घर भाड्याने नाही देणार बघा. आणि साहेबांनी पण ऐकलं नाही तर तात्यासनी कोण समजवणार बाबा. अप्पा तुझं काय रे चल कामाला लाग. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे वा 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 भारी आहे भारी आहे भारी आहे. तुम्ही आम्हाला बोलवायला विसरला सा पण आम्ही नाही. त्याच नाही तात्या बोलवणारच होतो. अरे असू दे रे असू दे. मराठी माणसाचं दुकान आहे बोलवायला कशाला पाहिजे. मग काय नारळ बिरळ फोडला का नाही. नारळ आपलं ते अच्छा मी फोडवय. बर 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 आणि इकडे काय नाव काय ठेवलं म्हणायचं. नाव फोडा फोडा नारळ फोडा. अरे फोडतो नाव काय ठेवलं. नाव काय ठेवून बसलं फोडा फोडा. असं कस नाव काय ठेवलं बघाय नको. काय नाव ठेवलं. मराठी माणूस असून कानडी पाटी. अरे मराठी भाषेचा अभिमान विकून घातला सगळा दुकान. आपणच जर का कानडीला असं डोक्यावर घ्यायला लागलो तर मराठीचं काय होईल. ही माणसं आपल्याशी कशी वागलेत माहिती नव. बरोबर आहे तात्या तुमचं. पण आता इथल्या कन्नड गिरायकासनी कळायला पाहिजे म्हणून मी कन्नड बोर्ड लिवला. कन्नड गिरायकांसाठी 105
ती 105 105 हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं विसरलास? तसं नाही तात्या, पण ते काय नाही, हा बोर्ड काढलाच पाहिजे, तसं ऐकणार नाहीस तू. पाटी कन्नड मध्येच राहणार. तुम्ही कोण आम्हाला अडवणार? कानडी माणूस? कानडी नाही, कन्नड माणूस. कन्नड म्हणायचं. तुम्ही कोण असाल तर असाल, या आमच्यातलं आम्ही बघून घेऊ. रमेश, एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत इथली कानडी पाठी हटवून तू मराठी पाठी लावत नाहीस तोपर्यंत मी इथनं हलणार नाही, जीव गेला तरी. इथली माणसं कन्नड, भाषा कन्नड, मग पाठी मराठीत कशाला? हे मराठी मराठी तिकडे महाराष्ट्रात जाऊन करायचं. जिकडे मराठी माणूस असतो की नाही, तिथं त्याच्या संगत त्याचा महाराष्ट्र बी असतो. परत सांगतोय, बाय मुचकोन, गपचूप निघायचं इथन. आम्हाला घालवणार तुम्ही कोण? या गावचा नवीन पोलीस ऑफिसर सब इन्स्पेक्टर राघवेंद्र कोकटनूर. मी नाही भीत कोणाला. भीती? भीती तर तुम्ही अजून बघितलीच नाही. चल दाखवतो. तात्या, अरे कोण आहे तुम्ही? यारू नेऊ, हे कोण तुम्हाला माहितीये? नानू यारू गोत्ता, मी कोण आहे माहितीये तुला? चल कंप्लेंट लिहून घे. घोतिल्ला, सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून गुंडगिरी केली. आणि कोणी गुंडगिरी केली का? अरे मला ऑर्डर देणार, तुम्ही कोण म्हणतो? मी निन्ना बॉस सब इन्स्पेक्टर राघवेंद्र कोकटनूर. सॉरी सॉरी सर. मी ओळखलं नाही तुम्हाला. नाही, मी माणूस पाठवला होता हायवेवर तुम्हाला पिकअप करायला, पण मला वाटलं नव्हतं तुम्ही डायरेक्ट सेशनला याल. आपली जरा स्टाईलच वेगळी आहे, लक्षात ठेवायचं. येस सर, येस सर. ये तात्या गावातले ज्येष्ठ आगिद्दा होते. कर्नाटकात राहून कन्नडला नाही म्हणतात ही बाहेरनं आलेली लोक. कोण बाहेरचं रे? बाहेरचं कोण? मी? अरे मी हितलाच आहे. बबनराव रांगडे पाटील, पंडूराव रांगडे पाटील, महादेवराव रांगडे पाटील, विठ्ठलराव रांगडे पाटील, विलासराव रांगडे पाटील, कौतुकराव रांगडे पाटील आणि संभाजीराव रांगडे पाटील. अरे माझ्या 7 पिढ्या या इथल्या मातीमध्ये मिसळल्या आणि मी बाहेरचा, तू बाहेरचा आहेस. आता अजून एक नाव लक्षात ठेवायचं, शंकरराव रांगडे पाटील. तुझ्या 7 पिढ्यांना एकच नाव बास आहे, सब इन्स्पेक्टर राघवेंद्र कोकटनूर. री, कारु बंद बिडदिदे. कार बंद पडली, येताय काय? हल्ली नेली तिथेच थांबा, गाडीच्या बाहेर पडू नका आणि मुलींची काळजी घ्या. मी आलोच आणि एक
नव्या गावात कोणा अनोळखी माणसाशी बोलू नका, अर्थ ऐता? अम्मा रेवती अक्का रेवती रेवती ಊರಿನಲ್ಲಿ ಯಾರು ಸಹ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಶ್ರೀದೇವಿ ನೈಟ್ ಥಾಮ್ನ ಸ್ಟುಪಿಡ್ ಪೀಪಲ್ ಪಣ ಮೀ ಪಣ ರೇವತಿಯೆ ಸಮಸ್ ಏಕಾದಿ ಮುಲ್ಗಿ ರಸ್ತೆ ಚಕ್ಕರಿವನ್ ಪಡ್ಲಾ ತರ್ ಕಾ ತು ಕಾಯ ಕರ್ಣಾರೆ ನೀನು ನೋಡ್ತಾ ಇರು ತುಬಾಗತ್ ಅಯ್ಯೋ ಅಯ್ಯೋ ಕ್ಷಮಿಸು ಕ್ಷಮಿಸು ಎರಡ್ ಬೀಡ್ ಲಾಗ್ಲಿ ತುನ ರಸ್ತೆ ಕೊಂಡು ಜೊತೆ ಕಾಯ್ ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ಲಿ ಯಾವ ತರ ಊರಿದು ಕಾಯ್ ಮರಾಠಿತ್ ಮರಾಠಿತ್ ಬೋಲಾಯ್ತ ಕನ್ನಡ ನೈ ಮಲ ಮರಾಠಿ ಚಾಂಗ್ಲ ಸಮಜತೆ ತುಲಾ ಮದೆ ಯೋ ನಕೋ ತರ ಕಾಯ ಕರು ಏಕ ಮಾಣೂಸ ತಾಂಬತ ನೈ ಹೆಲ್ಪ್ ಕರಾಯ್ಲಾ ಪ್ರೇಮನ್ ಮಾಗಿತ್ಲ ತರ ಜೀವ ಬಿ ದೇತ್ಯಾತ್ ಮದದ್ ಕಾಯ್ ಚೀಜ್ ಹೈ ಲೆಕ್ಚರ್ ಕೊಡಬೇಡ ಹೆಲ್ಪ್ ಕರಣಾರ ಅಸಲ್ ತರ ಸಾಂಗ್ ಅದಿ ಸಾರಿ ಮನ ಸಾರಿ ಅನ ರೇವತಿ ಚಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ ಸಾರಿ ನೈ ತ ಮದದ್ ಬಿ ನೈ ಗೇಲಿಸ್ ಉಡತ್ ಅಯ್ಯೋ ಎಕ್ಸ್ಕ್ಯೂಸ್ ಮೀ ಎಕ್ಸ್ಕ್ಯೂಸ್ ಮೀ ಕ್ಷಮಿಸಿ ಪ್ಲೀಸ್ ಹೆಲ್ಪ್ ಮರಾಠಿತ್ ಮಲ ಮರಾಠಿ ಚಾಂಗ್ಲೆ ಸಮಜತೆ ಸಾರಿ ಪ್ಲೀಸ್ ಹೆಲ್ಪ್ ಜೀವಾಜಿ ಹೋತಿಯ ಕಾಹಿಲಿ 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 ಜೀವಾಜಿ ಹೋತಿಯ ಕಾಹಿಲಿ